लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने कर्जत तालुक्यातून मिळू लागले संकेत. शिवसेनेच्या मेळाव्यात कर्जत तालुक्यातील बामचा मळा, कशेळे व अकुर्ल्याच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बांधले अति शिवबंधन. या मेळाव्यात राष्ट्रवादीतून सोडचिठ्ठी दिलेले ज्येष्ठ नेते सुरेश टोकरे गैरहजर राहिल्याने तर्कवितर्कांना आले उधाण. नवरात्रीच्या मोसमात आयाराम गयाराम आता रास गरबा सुरू झाल्याने राजकीय वातावरण तापत जाणार. कर्जत तालुक्यातील बामचा मळा, कशेळे व आकुर्ले या गावच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला त्यागून शिवसेनेत प्रवेश केला. हा प्रवेश येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा संग्रामांची सुरुवात असल्याचे संकेत देणारा ठरला. शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय मोरे, उपजिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे, कर्जत विधानसभा संघटक संतोष भोई, तालुका प्रमुख संभाजी जगताप, ज्येष्ठ शिवसैनिक भाई गायकर, जिल्हा महिला संघटक रेखा ठाकरे, माथेरान शहर प्रमुख प्रसाद सावंत, युवा जिल्हा तालुका अधिकारी मयूर जोशी, तालुका युवा अधिकारी अमर मिसाळ, पंचायत समिती सभापती प्रदीप ठाकरे आदी मान्यवरांसह शिवसैनिक व महिला कार्यकर्त्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आता आयाराम गयाराम पक्षप्रवेश, कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा रुसवा फुगवा या घटना घडतच राहणार आहेत. काही जण स्वगृही परततील तर काही जण पक्षत्याग करतील. राष्ट्रवादीतून वादळजन्य परिस्थिती निर्माण करून सेनेत प्रवेश करते झालेले माजी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे या बैठकीला मात्र उपस्थित नव्हते, त्यामुळे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. आता सुरेश टोकरे यांचे सरकार नेता शिवसेनेत स्थिर स्थावर झाला की नाराज याची परीक्षा घेण्याचे प्रसंग वारंवार घडणार आहेत, त्यामुळे पुढे काय होणे हे पाहणे योग्य ठरेल. सहज समाचार करता जगदीश दगडे, कर्जत.